आपण महत्त्वाचा शासन निर्णय पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. राज्यातील आदर्श शाळा म्हणून विकसित करावयाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांना शाळांना मोठ्या बांधकामासाठी निधी वितरित करण्याबाबत 13 मे 2022 महत्त्वाचा शासन निर्णय. तत्पूर्वी आपण नवीन असाल तर अखिल दामोदर सर क्लासेस या यूट्यूब चॅनलला खालचं लाल बटन आणि सबस्क्राईब त्याला टच करा. घंटीला प्रेस करा. सगळ्यात अगोदर नवनवीन शैक्षणिक अपडेट आपल्याला मिळत राहतील. सबस्क्राईब एकदाच करावं लागते. पटकन आपल्या नोटिफिकेशनमध्ये आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळेल. 5 मार्च 2021, 4 फेब्रुवारी 2021 आणि 4 एप्रिल 2022, 20 एप्रिल 2022 संदर्भानुसार प्रस्तावना या विभागाच्या संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णय आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळा पूर्वीच्या महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या 81 शाळा कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय शासकीय विद्यानिकेतने व नागरी भागातील शाळा यांचा समावेश करून 488 शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर शाळांपैकी प्राथमिक व उच्च प्राथमिक 293 शाळा व माध्यमिक उच्च माध्यमिक 62 शाळा अशा एकूण 355 शाळांच्या लहान बांधकामांना ₹53,17,15,000 इतका निधी वितरित करण्यात आला आहे. राज्यातील आदर्श शाळांपैकी प्राथमिक व उच्च प्राथमिक 267 शाळा तसेच माध्यमिक उच्च माध्यमिक 61 शाळा अशा एकूण 328 शाळांकरिता मोठ्या बांधकामासाठी निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती. त्यानुसार पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे. शासन निर्णय सदर शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्ट अमधील प्राथमिक उच्च प्राथमिक 267 शाळा व परिशिष्ट बमधील माध्यमिक उच्च माध्यमिक 61 शाळा अशा एकूण 328 शाळांना मोठ्या बांधकामासाठी एकूण अर्थसंकल्पीय तरतुदीच्या 30% इतका निधी खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. याबाबत तपशील पुढील खालीलप्रमाणे आहे. वित्तीय वर्ष लेखा शीर्ष अर्थसंकल्पीय तरतूद वितरित तरतूद 2022-23 शिक्षण क्रीडा कला संस्कृती यावर भांडवली खर्च. एक सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण राज्यात आदर्श शाळा विकसित करणे 53 मोठी बांधकामे यांच्यासाठी निधी खालीलप्रमाणे दिलेला आहे. अर्थसंकल्प निधी 170 कोटी 80 लक्ष रुपये इतका निधी या ठिकाणी दिलेला आहे. 51 कोटी 24 लक्ष इतका निधी या ठिकाणी राज्य आदर्श शाळा विकसित 53 मोठी बांधकामेसाठी दिलेला आहे. 2022-23 शिक्षण क्रीडा कला संस्कृती भांडवली सर्वसाधारण 202 माध्यमिक शाळा राज्यात आदर्श शाळा विकसित करण्यासाठी 53 मोठी बांधकामेसाठी 80 कोटी मात्र इतका निधी देण्यात आला आहे. नंतर या ठिकाणी वितरित अनुदान 24 कोटी इथे दिलेलं आहे. असा एकूण 250 कोटी 80 लाख आणि वितरित अनुदान इथे दिलेले आहे. तरतूद 75 कोटी 24 लक्ष सदर शासन निर्णयसोबतच्या अनेक्सिर ए दर्शवलेल्या 267 प्राथमिक उच्च प्राथमिक शाळांच्या मोठ्या बांधकामावरील खर्च मागणी क्रमांक ई 4202 शिक्षण क्रीडा कला संस्कृती यावरील भांडवली खर्च. 1 सर्वसाधारण शिक्षण 201 प्राथमिक शिक्षण 0003 राज्यात आदर्श शाळा विकसित करणे 53 मोठी बांधकामे कार्यक्रम 42 कोटी 26,498 कार्यक्रम लेखा शीर्षकाखाली अनेक्सर बी मध्ये दर्शवलेल्या 61 माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या मोठ्या बांधकामावरील खर्च मागणी क्रमांक 4202 शिक्षण कला क्रीडा संस्कृती यावरील भांडवली खर्च. 1 सर्वसाधारण शिक्षण 202 माध्यमिक शिक्षण 0009 राज्यात आदर्श शाळा विकसित करणे 53 मोठी बांधकामे कार्यक्रम ह्या लेखाशीर्षकाच्या खर्ची टाकण्यात यावा या ठिकाणी दिलेला आहे. 42 कोटी 26,504 हा लेखाशीर्षक खर्ची टाकण्यात यावा. सदर निधी खर्च करण्यासाठी आयुक्त शिक्षण व यांना नियंत्रक अधिकार म्हणून घोषित करण्यात येत आहे. तर लेखाधिकारी प्राथमिक शिक्षण संचालन महाराष्ट्राचे पुणे आहारण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. सदर शासन निर्णयासोबतच्या प्रशिष्ट अ व बमध्ये दर्शवलेल्या एकूण 328 शाळांच्या मोठ्या बांधकामासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा. सदर मोठ्या बांधकामे समग्र शिक्षा प्रारंभ महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्या क्षेत्रीय स्तरावरील यंत्रणे मार्फत करण्यात यावीत. आयुक्त शिक्षण यांनी सदर बांधकामावरील खर्चाचा वेळोवेळी आढावा घ्यावा. सदर खर्च करताना वित्तीय विनियमावली तसेच शासनाने वेळोवेळी दिलेल्या
निर्देशाचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. सदर शासन नियोजन विभाग अनौपचारिक संदर्भ क्रमांक 178-1471-45-2022 वित्त विभाग अनौपचारिक 495-2022 दिनांक 6-5-2022 अन्वय प्राप्त मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे. सदर शासनाने महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्रमांक 20-22-05-13-18-01-09-11-21 आहे. असा हा आहे हा सदर शासनाने डिजिटल साक्षी संकेत करून निर्गमित करण्यात येत आहे. अखिल तांबूळकर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून आज यार आपण डाउनलोड करू शकता.